एक दिवसीय इंडिया कन्फेक्शनरी आणि मला एक स्टेज सर्व कॅटेगरीच्या लोकांना द्यायचा होता की आणि त्यांनी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधले राहो, कुठले पण डॉक्टर इंजिनियर, म्हणजे सर्वांनी आपल्याला थोडासा तरी स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे आणि एक मोटिवेशन असं असतं की त्यामधून माणूस घडतो. आणि म्हणूनच मला हा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा होता. यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे आणि असं मला माझ्या फ्रेंड्स लोकांनी, जसं लतेश्वरी मॅडम आणि माझे सगळे ऑर्गनायझर फ्रेंड, त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला. आणि 4 महिन्यापासून मी या इव्हेंटसाठी मेहनत करत होती आणि माझा इव्हेंट छान सक्सेसफुल झाला. मॉडेल्स पण छान वॉक करत आहे, सर्व एन्जॉय करत आहे आणि मला खूप हॅपी फिलिंग होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हस्बंडचा पण मला भरपूर सपोर्ट होता. एका पुरुषाच्या मागे जसा एका स्त्रीचा हात असतो, तसंच एका स्त्रीच्या मागे पण पुरुषाचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. तर मला पण माझ्या हस्बंडने सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला आहे, म्हणूनच मी आज इथे आली आहे. आणि मी पण एक एवढा मोठा ऑर्गनाईज करू शकली आहे प्रोग्राम, तर आणि एवढा मोठा इव्हेंट आणि बरेचसे पार्टिसिपेंट आपल्या याच्यामध्ये आलेले आहे. ऑलमोस्ट 60 पार्टिसिपेंट आपल्या याच्यात आलेले आहे. मोम्स अँड किड्स, मिस्टर, मिस, मिसेस, ऑल कॅटेगरीज आपण ठेवल्या होत्या आणि छान परफॉर्मन्स केले सगळ्यांनी. आणि मेन म्हणजे आमचे सर अंकित राठी, सिलेब्रिटी गेस्ट, यांचं मोस्ट वेलकम, प्लस माझी मैत्रीण लतेश्वरी काळे यांनी मला खूप छान मोटिवेट केलं सगळ्या गोष्टीमध्ये आणि सपोर्ट केला, त्यांचं पण मी मनापासून आभार मानते. थँक्यू जी, बहुत अच्छा लग रहा है. फर्स्ट ऑफ ऑल बहुत हार्ड वर्किंग है, इतने महीनों से इसकी तैयारी चल रही है और वो कॉन्स्टेंटली अपडेट दे भी रहे कि यहाँ क्या हो रहा है. और बहुत सारे बच्चे प्यारे, इतने सारे पार्टिसिपेंट्स और ऐसे वेदर में भी वो इतने स्ट्रॉन्ग विल पावर के साथ ये कर रहे हैं. सो फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वैशाली जी, एंड बहुत
उन्होंने मेहनत की है इस चीज के लिए, तो बहुत मैं एंजॉय कर रहा हूँ और थैंक यू सो मच आप लोग का भी। सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छिते की हा वैशाली नवीन आहे, न्यू आहे, तेवढं असताना सुद्धा तिने आज हा जो पहिल्यांदा जो इव्हेंट केला तो खूप छान प्रकारे मॅनेज केला आहे। मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन, प्रेझेंटेशन खूप छान प्रकारे केला आहे आणि सेलिब्रिटीज पासून अँकर पासून तिने जे मेंटेन केलेले आहे इव्हेंटला ते अति उत्तम आहे आणि शाबासकी देण्याजोगे आहे। सगळेच इव्हेंट करतात पण आज तिचा पहिला इव्हेंट आहे आणि तो सक्सेसफुल राहिला आणि त्या सक्सेसफुलच्या मागे तिचे मिस्टर श्री कैलासजी दादा यांनी सुद्धा खूप मेहनत केली आहे। मी स्वतः एका महिन्यापासून बघत आहे दोघांची मेहनत, खरंच खूप छान प्रकारे ते करतात।